मीनाक्षी पाटील यशस्विनी साहित्य सन्मान 2024। नव्या युगाच्या नव्या स्त्रीवादी जाणीवा आणि बदलत्या संवेदनशीलता आपल्या लेखणीतून उजागर करणार संवेदनशील व्यक्तिमत्व असलेल्या कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका, समीक्षिका म्हणजे डॉक्टर मीनाक्षी पाटील। डॉक्टर मीनाक्षी पाटील यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल असून BA तसेच सौंदर्य शास्त्रात MA मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आल्याबद्दल त्यांना 6 सुवर्ण पदक मिळाली आहेत। सुरुवातीला काही काळ अध्यापन क्षेत्रात काम केल्यावर आज पर्यंत शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव पदावर काम करताना त्यांनी आपल्या प्रभावी कार्यशैलीनं प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय असा ठसा उमटवलाय। इज इट इन युअर DNA ललित दिदस ललबाय हे काव्य संग्रह, उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता हा समीक्षा ग्रंथ, खानदेशी म्हणी वाक्प्रचार यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अभ्यास हा शोध ग्रंथ, साधन डायरी या हिंदी ग्रंथाचा मराठी अनुवाद, भावांजली या वार्षिकांकाचं गेली 6 वर्ष संपादन, भक्तिपर संगीत हा शोध ग्रंथ, इनसाइडर या इंग्रजी काव्य संग्रहात कवितांचा समावेश अशी त्यांची साहित्य संपदा असून अनेक वृत्तपत्र तसंच वाङ्मयी नियतकालिकांमधून त्या सातत्यानं लेखन करतात। भारतात आणि भारताबाहेर विविध देशात त्यांची चित्र प्रदर्शनं झाली असून काही लघुपट व माहितीपटांचं लेखन, अभिनय आणि दिग्दर्शनही त्यांनी केलंय। काव्य, चित्र, गीत गायन अशा विविध फ्युजन शोजच्या संहिता लेखनासोबतच रंगमंचीय सादरीकरणाचे कार्यक्रमही त्यांनी केले आहेत। इज इट इन युअर DNA आणि ललित दिदस ललबाय या दोन कविता संग्रहांमधून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी दमदार ठसा उमटवलाय। ललित दिदस ललबाय या कविता संग्रहातून आंतरिक सांस्कृतिक प्रवासाचा समृद्ध आलेख आपल्या समोर उलगडल्याशिवाय राहत नाही। या संग्रहातील कवितेची भाषा बदलत्या आणि सशक्त स्त्री केंद्री आत्मभानाला पेलून धरते, तसंच मराठी कविता लेखनाला अभिव्यक्तीचं एक नवं परिमाण उपलब्ध करून देते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। असं म्हणतात की साहित्य वाचलं गेलं की संपूर्ण पिढी वाचली जाते। कथा कादंबऱ्या यातून ही साहित्य परंपरा जपली जाते। मुंबईच्या मीनाक्षी पाटील यांच्या सकस लेखणीतून अवतरलेल्या लिखाणामुळे या साहित्य परंपरेत भर पडली आहे। डॉक्टर मीनाक्षी पाटील यांच्या विविध कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय अष्टपैलू कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे। आपल्या प्रखर सामाजिक जाणीवेतून निर्माण झालेलं आंतरिक सत्व आपल्या साहित्यात प्रभावीपणे जपणाऱ्या डॉक्टर मीनाक्षी पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी साहित्य सन्मान 2024 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। या कर्तृत्ववान भगिनींसाठी जोरदार टाळ्या एकदा होऊ देत। आपण आता त्या कर्तृत्ववान महिलांना सन्मान वितरण या ठिकाणी होत आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं यशस्विनी साहित्य सन्मान आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत लेखिका मीनाक्षीताई पाटील। या ठिकाणी जो सन्मान त्यांचा होतोय त्याच्यामध्ये सन्मानाचं स्वरूप 25,000 रुपयांचा धनादेश, मानपत्र, प्रशस्तीपत्रक आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची प्रतिकृती। सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेल्या भावना आपल्या साहित्यात परखडपणे व्यक्त करणाऱ्या व साहित्य परंपरा वृद्धिंगत करणाऱ्या मुंबईच्या मीनाक्षीताई पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्विनी साहित्य सन्मान 2024 प्रदान करण्यात येत आहे। ताई, आपल्या सखस लेखनाच्या माध्यमातून साहित्य परंपरेत अशीच भर पडत राहो हीच सदिच्छा। मान्यवरांचे आभार। सर्वप्रथम साहित्य सन्मानाच्या मानकरी मीनाक्षीताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं। मीनाक्षीताई पाटील, नमस्कार। आदरणीय पवार साहेब, नाही दोन नावं घेते, आदरणीय आगा मॅडम आणि व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खूप आनंदाचा क्षण आहे हा माझ्यासाठी। मी वयाच्या 15 वर्षी धुळे जिल्ह्यातलं माझं गाव सोडून मुंबईत आले तेव्हा मला या क्षणी माझ्या वडिलांची खूप आठवण येते, ते पवारसाहेबांचे प्रचंड चाहते, ते आज खुश झाले असते की या यशस्विनी सन्मान मला जो मिळालेला आहे आणि तोही कशासाठी, तर माझ्या ललित ललबाय या साहित्यकृतीसाठी। थोडक्यात सांगते की या साहित्यकृतीतून मी काय सांगू पाहते, तर आपण आता गेला अर्धा तास जो सगळा सोहळा बघतो आहे स्त्रीशक्तीचा,
की स्त्री शक्ती किती सक्षम आहे, म्हणजे कुठेही त्या कमी नाही आहेत. पण एक युगानुयुगांचं जे कंडिशनिंग जे म्हणतात ना, म्हणजे मी माझ्या कविता संग्रहात ज्या लल्लेश्वरीला समर्पित केलेला आहे, कोण होती लल्लेश्वरी? 14व्या शतकातली शैव संप्रदायातली संत कवयित्री. आपल्याकडे पण संत कवयित्री झालेल्या आहेत, संत स्त्रिया झालेल्या आहेत. मला लल्लेश्वरी का जवळची वाटली? आपल्याही मुक्ताई जनाई आपल्या सगळ्यांच्या जवळच्या आहेत. पण लल्लेश्वरी हिला काश्मीरमध्ये लल्ला अरिफा या नावाने पण ओळखलं जातं. मुस्लिम समुदायासाठी ती लल्ला अरिफा आणि बाकीच्या सगळ्यांसाठी ती लल्लेश्वरी. या लल्लेश्वरीने काय केलं? तर जात धर्म लिंग पंथ या सगळ्यांच्या पलीकडे गेलेलं ते व्यक्तिमत्व. म्हणून मला ते नितांत आवडलं की आम्ही सगळ्या स्त्रिया जन्मापासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची सगळ्यांचीच धडपड आहे की या सगळ्या चौकटी आम्हाला भेदून आमचा जो काही स्वतःचा स्व आहे तो शोधायचा प्रयत्न असतो. अगदी घरात काम करणारी माझी आई असू दे किंवा अगदी मोठ्या पदावरच्या उच्च पदस्थ स्त्री असू दे, कुणी असू दे, हा प्रत्येकाचा प्रवास आहे. आणि मला आनंद वाटतो आत्ता आपण जो सत्कार पाहिला 50 स्त्रियांचा, त्यांचे मिस्टर सगळ्यात शेवटी आले, तर अर्थात या सहजीवनामध्ये पुरुषाचंही तितकंच महत्त्वाचं स्थान असतं. तर असो, जास्त वेळ घेत नाही तुमचा, ह्या यशस्विनी सन्मानाच्या निमित्त ने वेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांचा आपण जो सन्मान करत आहात त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. सेंटरचं हे प्रतिनिधित्व आहे, आम्ही प्रातिनिधिक आहोत, तुम्हा सगळ्यांच्या प्रतिनिधी आहोत. पण हे असं सतत चालू राहिलं तर या निमित्ताने एक चांगलं अभिसरण होईल आणि सगळ्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. मनापासून धन्यवाद. मी एकच हे करते की जो पुरस्काराची रक्कम मिळालेली आहे ती ही आपल्या कार्यासाठी मला द्याविषयी वाटते. मनापासून धन्यवाद व्यक्त करते.